जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनानो आणि माता सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतोय आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करत असतो आपण प्रत्येकाकडे वेगळी वेगळी शस्त्र असतात कोणाकडे तलवार आहे कोणाकडे गन आहे कोणाकडे मशीन गन आहे पण आमच्याकडे लढवय्या मन आहे आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली त्या पूजेमध्ये बाकी शस्त्र तर आहेत पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला ज्यांनी फटकारे मारल्या आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली तेच आपलं शस्त्र त्याची पहिली पूजा केली आणि नंतर मी आता तुमच्या सगळ्यांची पूजा करतोय कारण तुम्ही सुद्धा माझी शस्त्र आहात ही लढाई काही साधी सोपी नाहीये एका बाजूला सगळे बलाढ्य अब्दालीसारखी माणसं केंद्राची सत्ता शासकीय यंत्रणा म्हणजे तेव्हा जशा स्वारे यायच्या आणि गावच्या गावं नेस्त नाबूद करायची तसं यानी सुद्धा एक मनसुबा आखला की आता उद्धव ठाकरे ने आणि शिवसेनेला नेस्त नाबूद करा पण त्यांना कल्पना नाही की नुसती शिवसेना नाही आहे तर ही वागणं काय जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे तुमचं कौतुक कसं करायचं तुमचं तुमचे ऋण कसे फेडायचे या जन्मात तर मी फेडू शकणार नाही तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्यासोबत राहिलं नाही किंवा नसतं तर मी आज उभाच राहू शकलो नसतो सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबे सारखे सोबत उभे राहिलात त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची परवा नाहीये तुमच्या म्हणजे त्यांच्या एवढ्यात किती पिढ्या यायच्या तेवढ्या एवढ्या इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन मजल दर मजल करत चाललेलो आहोत छप्पन वर्ष सत्तावन्न वर्ष मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत, आणि आज हे भगवे जे आहेत हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची मशाल बनवून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लालवाशिय राहणार नाही संजय राऊतजी आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले याच कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती अशी विरळे असतात टाटांनी काय केलं अनेक गोष्टी त्यांनी दिल्या पण आपल्या रोजच्या जेवणातली लिज्जत लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं आणि आत्ताचे जे उद्योगपती आहेत ते अख्ख मिठागर गेलत आहेत म्हणून टाटा गेल्याची वाई ह्याचं वाईट वाटतंय आणि मिठागरे गिळणारे जात का नाहीत याचं सुद्धा वाईट वाटतंय जे जायला पाहिजे ते जात नाहीत आणि जे जाऊ नयेत अशी लोक जात आहेत पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायला पाहिजे टाटा साहेबांची आठवण मुद्दामन सांगतो कारण शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर तशी गेलेली नाही तिकडे प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख आहेतच पण टाटा साहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला बराच वेळ बसले गप्पा मारल्या आणि निघताना मला सांगितलं की उद्धव एक लक्षात ठेव तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लावलाय तसा मला जे आर डी टाटांचा लाभलेला आहे आणि जे आर डी नंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली त्याने माझ्यावरती हा संपूर्ण कारभार सोपवला मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की कोणताही निर्णय घेताना माझ्या मनात यायचं की आज डे जे आर डी असते तर काय केलं असतं आणि म्हणून मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अनेक वर्ष जे आर डीने मला काम करताना बघितले माझी शैली बघितली माझी पद्धत बघितली आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावरती बसला की माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल तेव्हा त्यांनी माझ्यावरती माझ्या खांद्यावरती धुरा ठेवली आणि तसंच तुझं आहे जशी माझी निवड जे आर केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे शिवसेना प्रमुखांनी तुला बघितलेलं आहे कठीण काळात तू काय करतोस कसा लढतोस तुझे निर्णय तू तु कसे घेतोस हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे म्हणून तुला जे ज्या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर हेच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे आणि तेच मी करतोय मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही भाजपला लाद घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे गोमूत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व आहे म्हणून मी त्यांना लाद घातले आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो मी घेतलेला निर्णय योग्य आहे का योग्य आहे जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे ना, ना।, ना। मग जात्या मिंद्याना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे हिंदुत्व आमचा श्वास मराठी आमचा प्राण पण पुढच्या दोन ओळी राहिल्या हिंदुत्व आमचा श्वास मराठी आमचा प्राण आदानी आमची जान आणि आम्ही शेखजींचे श्वान हे शेपोट आहे मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो मी श्वानप्रेमी आहे अर्थात समोर तेजस बसताय तो म्हणेल बाबा हे काय बोलतोय पण मी लांडगा प्रेमी नाहीये लांडग्यावरती प्रेम करणार एवढं एवढा औदार्य माझं नाहीये हे लांडगे वाघाचं कातड पांगरण्याचा प्रयत्न करतायत काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये पण चाललंय आपलं एक लक्षात घ्या की आजची लढाई आपण लढणार लढायला जातो आहोत हे महाभारत आहे जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते शंभर होते पांडव पाच होते शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहितीये पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रवर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही तीच वृत्ती या भाजपची आहे या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामाने फक्त आणि फक्त भाजप राहायला पाहिजे मग सुईच्या आग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची आग्र तुमच्या कुठे टोचेल आणि आता तलवारी आहेत तुम्ही आम्हाला संपवायला निघालात किती मस्ती करणार ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे ही वृत्ती संपवावीच लागेल मी आणि फक्त मीच दुसरं कोणी नाही हे नाही चालणार पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती अरे मी कोणाशी लढू माझेच सगळे आप्त सोखे माझ्या समोर आहेत शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत ज्यांना मी घरातलं माझं मानलं ज्यांना मी मोठं केलं तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत मी कसा लढू आणि म्हणून कृष्णाने कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली की शेवटी आपलं कोणी नसतं आपल्या समोर जो उभा राहत होता आपला शत्रू आणि आपल्या सोबत राहत होता आपला मित्र शत्रू समोर उभा आहे त्याच्याकडे न बघू नकोस त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे ठेचावाच लागेल आणि हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे की कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला कारण अर्जुन गर्भगडीत झाला कसा लढू मग तेव्हा कृष्णाला त्याला बळ द्यावं लागलं आणि मग अर्जुन उभा राहिला कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला पण आमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांच्या सुद्धा अंगावरती सगळ्या आत्तासोखेच आले होते आपलीच लोक आली होती पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे जो स्वराज्यावरती चालून येतो तो, तो माझा शत्रू त्याला त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे तशीच ही लोक ही आज आपल्या अंगावरती चालून येत आहेत यांना राजकारणाचा यांचा राजकारणामध्ये शिरच्छेद केलाच पाहिजे करावाच लागेल आणि एवढं मोठं दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज हे भाजप आणि मोदींना वाटतंय हे मत मिळवणारे मशीन आहे मशीन नाहीये ते आमचं दैवत आहे अरे आपण जय श्रीराम बोलतो पण पुराणामध्ये राम प्रभू रामचंद्र होऊन गेले आज सुद्धा आपण दसरा श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण तो पाळतो किती त्यांनी राक्षस मारले किती दैत्य मारले त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर वानरसेना होती आणि आपण त्यांना देव मानतो मानतोच आम्ही जय श्रीराम बोलतोच पण मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते फार पूर्वी नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला जे आले होते स्वराज्यावरती चालून त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतोच आपलं काय झालं असतं कोणालाच माहिती नाहीये मग जसे प्रभू रामचंद्रांनी तेव्हा मा दैत्य मारले राक्षस मारले तसेच माझ्या शिवाजी महाराजांनी सुद्धा दैत्यच मारले राक्षस मारले अफजल खान सुद्धा राक्षसच होता आणि ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला म्हणजे मतं मिळाली मिळवलीत पण नालायकानं तुम्ही पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसा खाल्लात आठ महिन्याच्या आत तो पुतळा कोसळून पडतो आणि आम्ही त्याच्यावर मोठा पुतळा बांधू म्हणजे काय पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये आम्ही पैसे घालू आम्ही महाराजांचे पुतळे नुसते नाही उभारत त्याची पूजा करतो आणि आज मी तुम्हाला मी वचन देतोय आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधले बांधल्याशिवाय राहणार नाही ते आमचं दैवत आहे होय हो आम्ही आमच्या देवारामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायची पूजा करणार जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो तसं आम्ही जय शिवराय सुद्धा त्याच किंवा त्याहून मोठ्या आवाजामध्ये म्हणणार जय शिवराय जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा मंत्र आहे आणि माझी तर अशी इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात पहिला प्रथम आरमार उभं केलं म्हणून मग ते आहे शिवाजी वगैरे सगळ्यात ते आलं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तर मी मंदिर उभारीच पण आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारलं गेलं पाहिजे प्रत्येक राज्यामध्ये उभारलं गेलं पाहिजे आणि मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही तर त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत ज्याला पुरावे आहेत हे सगळे प्रसंग मंदिरा त्या मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्राच्या निमित्ताने किंवा त्या दृष्टीने हे कोरले जातील किंवा दाखवले जातील नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली राज्याभिषेक दिन आला की पुतळा साफसूप करायचा त्याला हार घालायचा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं हे एवढ्या पुरतं आमचं दैवत नाही आमचं दैवत खूप मोठं आहे दुसरा कोणता असा राजा आहे की चारशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोल्यानंतर एक वेळ मुर्दा पुन्हा उठून उभा राहू शकतो एवढी ताकद दुसऱ्या कोणत्या जयघोषामध्ये मोदीजी तुम्हाला आणि तुमच्या मिध्या सरकारला शिवाजी महाराज म्हणजे नुसतं मत मिळवण्याचं यंत्र वाटत असेल तर त्याचं यंत्र नाहीये ते म्हणजे काही ईव्हीएम नाहीये ईव्हीएम सारखा माझ्या महाराजांचा वापर करू नका आम्ही आमच्या दैवताचा मान राखणारच करा तुम्हाला किती कोणाला टीका करायची ती करा मला परवा नाही मी महाराजांना देव मानतो तुम्ही मानत असाल नसाल बघून घेऊ बघून घेईल महाराष्ट्र तुम्हाला जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेल त्याला माझा महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बघून घेईल पण हे आपलं दैवत आपण नाही पुजायचं तर दुसरं कोणी पुजायचं काय मोदींची मंदिर बांधणार आज म्हणे संघाला काहीतरी शंभर वर्ष होत आहेत या वर्षी का पुढच्या वर्षी मला आदर आहे भागवतांबद्दल आदर आहे संघाबद्दल आदर आहे संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आदर आहे फक्त ते जे काय करतात त्याच्याबद्दल आदर नाहीये याचं कारण मला भागवतजींना विचारायचंय की तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता आहात त्या कोणासाठी सांगतात कारण त्यांनी मध्ये सांगितलं की हिंदू नो आता स्वसंरक्षणासाठी एकत्र या म्हणजे काय दहा वर्ष झाली विश्वगुरु तिकडे बसलेत अजूनही तुम्ही हिंदूंचं संरक्षण नाही करू शकत मग ते राजू श्रीवास्तव तो होता ना आपला कॉमेडी करायचा त्यांनी सांगितलं होतं एकदा की पूर्वी कसं होतं ते गुरख्या असायचे रात्रभर राखण करायचे जागते रहो जागते रहो मेरे भरोसे मत रो तुमचं रक्षण तुम्ही करा आम्ही ना आम्ही नालायक आहोत तुम्ही निवडून दिलं तरी तुमचं रक्षण करू शकत नाही तुमचं रक्षण तुम्ही करा मग कशाला पाहिजेत मोदी जर दहा वर्ष हे अकरावं वर्ष संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा सत्ता देऊन सुद्धा या देशातला हिंदू जर तुम्ही आता म्हणत असाल हिंदू खत्रेमे तर मी म्हणेन काँग्रेस का बरी होती कारण त्या काळात तुम्हीच म्हणायचा की इस्लाम खत्रेमे आता हे तुम्हाला सगळं आठवतंय मग त्यांनी आज सांगितलं की बांगलादेशमध्ये जे काही घडलं काही जगामध्ये असं होत आहे की देशातली सरकार पाडली जात आहे तिकडे अस्थिरता माजवली जाते आणि मग अल्पसंख्य ते कोणी असोत ते धोक्यामध्ये येतात असुरक्षित होतात आता आपल्याकडे एक म्हण आहे लेकी बोले सुने लागे पण हे बांगलादेशाला बोलतात म्हणजे सुने लागे लेकी लागे की काय की बांगलादेशात काय चालव तुमचे जे बसलेत तिकडे ते या देशामध्ये काय करतायत मला या पद्धतीने गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला साथ सोबत दिली त्यांचा पुत्र मुख्यमंत्री म्हणून बसला होता काम करत होतो की नव्हतो आणि एवढं करून सुद्धा गद्दारी करून तुमच्याच ह्या शकुनी मामाने आमचं सरकार खेचलं आणि गद्दारांना उरावर घेऊन राज्य करताय मग आर एस एस ला मला विचारायचे की शंभर वर्ष झालेत घ्या चिंतन शिबिर घ्या आणि शंभर वर्ष तुम्ही का घालवलीत का कष्ट केले का मेहनत केली का पिढ्या भरवत केल्या आत्ताची जी काय भाजप आहे ही भाजपा तुम्हाला मंजूर आहे आम्हाला तर मंजूर नाही आहे कारण पूर्वीचा जो भाजप होता अटलजी आणि अडवाणीजींचा तो एक कसा एक वेगळा होता भगव्याला मानणारा होता त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मी म्हणेन पावित्र्य होतं आत्तापेक्षा तरी नक्कीच होतं पण आत्ताचा भाजप हा हायब्रिड झालेला आहे म्हणजे जसं संकरित गाय असते ना हायब्रीड म्हणजे मी काय ऐकलेलं असं की सगळे बा म्हणजे दुसऱ्या परदेशी वळूची बीज वगैरे त्यांच्या गर्भाशयत टाकतात तसा भाजप झालाय सगळे इतर पक्षाचे लोक मोठमोठे नेते या भाजपच्या गर्भात घुसलेमध्ये आणि तो भाजप हा आमच्यावरती राज्य करणार एवढा वाईट असा विचार आजपर्यंत कोणी दिलेला नव्हता भारतीय जनता पक्ष लाज वाटली पाहिजे भारतीय म्हणायला आणि जनतेचा पक्ष तर राहिलेलाच नाहीये सगळे विचित्र चित्र विचित्र भ्रष्टाचारी माणसं एकत्र करून तुम्ही आमच्यावरती राज्य करतात अहो गद्दारांना आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढावं लागतं ह्याच्यातच तुमचा पराभव आहे चोरांना डोक्यावर बसवत आहे गद्दारांना डोक्यात बसवत आहे आणि किती आहे किती भ्रष्टाचार करताय बर हिंदुत्व तो, हिंदुत्व तो म्हणजे नेमका आहे तरी काय मी हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये विचारणार आहे मरे गाईला राज्यमातेचा दर्जा दिला चांगली गोष्ट आहे एक देशी प्रजाती म्हणून गायीच गायी वाचवलीच पाहिजे आपली आपली जी देशी गाय आहे ती एक प्राणी म्हणून प्रजाती म्हणून ती वाचूनच पाहिजे पण मला आता प्रश्न असा पडला आहे की गाय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्याची राज्यभाषा कोणती कारण राज्यमाता गाय मग गायीचं हंबरण ही आपली राज्यभाषा होणार का आणि गायीचं हंबरण ही जर का राज्यभाषा असेल तर कोवळ्या कोवळ्या मुलींवरती जे काय अत्याचार होत आहेत ते हंबरडा तो हंबरडा तुमच्या कानावरती का पडत नाही हा माझा पुढचा प्रश्न आहे महिलांवरती जे अत्याचार होत आहेत गोर गरीब जे त्रासलेले आहेत हा हंबरडा हा तुमच्या कानावरती जात नसेल तर कशाला गाईला राज्यमाता मानताय पहिला आईला वाचवा मग गाईला वाचवा हे आमचं हिंदुत्व आहे पण केवळ महागाई तुम्ही रोखू शकत नाही म्हणून गाईच्या आड लपणार असाल तर तुमचा हा भाकटपणा आम्हाला मंजूर नाहीये काय अशी लोक एकदम मध्ये सुपटतात गोरक्षक गेल्या काही दिवसांपूर्वी त्या मला वाटतं हरियाणा का कुठल्या एका राज्यात एका बावीस तेवीस वर्षाच्या कवळ्या मुलाचा पाठलाग करून गोळ्या घालून खून केला का तो तो कवळा मुलगा त्याच्या मित्रांसोबत फिरायला रात्री फिरत होता हे तथाकथित गोरक्षक यांनी त्यांचा पाठलाग केला त्याला काय वाटलं त्यांनी पण गाडी पळवली ह्यांनी पण गाडी पळवली मग ती गाडी अडवली गेली आणि उतरून त्याला खाड खाट गोळ्या घालून त्याला मारला याचं कारण संशय असा होता की तो गाडीतून गोमास घेऊन जातोय गोमासाची तस्करी करतोय निघाला कोण आर्यन मिश्रा काय कुठे बातमी आली दुसऱ्या दिवशी नाही कारण मारला गेला हिंदू पण हाच जर का आर्यन थान असता आणखीन कोणतरी आर्यन शेख असता तर काय आगडो मुसळला असता हिंदुत्व खत्रे मे हिंदुत्व खत्रे मे जर गोमासाची तस्करी केली म्हणून तुम्ही आर्यन मिश्राला मारला असाल तर मग किरण रिजिजू जे बोलले स्वतः की मी गोमास खातो बीफ खातो काय माझं वाकडं करायचं तर करा काय केलं का ता त्यांना काय तुम्ही करत नाही गोळ्या घाला असं माझं म्हणणं नाहीये पण हा दुतोंडीपणा का करतात वडी मुलं तुम्ही मारतात गोळ्या घालून मारता आणि जे बीफ खातो तुम्हाला काय उखडाचे ते उखडा म्हणणार म्हणणार आहे त्यानं मोदीजी तुम्ही तुमच्या कॅबिनेटमध्ये बाजूला मांडीला मांडी लावून बसवता हे हिंदुत्व मला मान्य नाही हे थोतांड मला मान्य नाही आहे आणि म्हणून मी लढतोय यात बेगडे हिंदुत्ववाद्यांशी नव हिंदुत्ववादी जे म्हणतात बेगडे हिंदुत्ववादी म्हणून मी लढतोय त्यांच्याशी एक तर संपूर्णपणे तुम्ही देशाची विल्हेवाट लावलेली आहात हिंदू मुसलमान असं तर झगडा लावलेलाच आहात हिंदूंमध्ये पुन्हा भेदभाव करतायत महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हिंदूमध्ये पुन्हा मराठी अमराठी करताय मराठी माणसामध्ये पुन्हा जातीपातीमध्ये भांडणं लावतायत याला आरक्षण देऊ त्याला आरक्षण देऊ अ तुमच्यात जर का धमक असेल तर आजपर्यंत तुम्ही आरक्षण देऊन दाखवायला पाहिजे होत मग ते मराठ्यांचं आरक्षण असेल धनगरांचं आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल आदिवासींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल हे आजपर्यंत तुम्ही करून का दाखवलं नाहीत आणि तसं पाहिलं तर पंच्याण्णव शहाण्णव सालीच्या सुमारास वाजपेयीने सोलापूरमध्येच जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं की माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगराना आरक्षण देईन वाजपेयीजी जाऊन आज इतके वर्ष झाले अजूनही धनगर तसेच लढतायत मराठा माझा तसाच लढतोय आदिवासी भयभीत झालेले आहेत ओबीसी भयभीत झालेले आहेत का तुम्ही हे पाप करतात का जातीपातीमध्ये भांडणं लावतात आणि हेच ते शिवतीर्थ आहे जिथून शिवाजी शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं मराठा मराठे तर ब्राह्मण ब्राह्मणेतर शहाण्णव कोळी ब्याण्णव कोळी स्पृश्य अस्पृश्य घाटी कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा ती मराठी माणसाची एकजूट बांधली गेली नसती शिवसेना उभी राहिली नसती आणि हिंदुत्वाचे रखवाले म्हणून जेव्हा भाजपवाले शेपट्या घालून बिळात बसले होते तेव्हा जर काही मराठी माणसाची ताकद हिंदुत्व हिंदू म्हणून उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही आज दिल्लीमध्ये दिसला नसतात ही माझ्या महाराष्ट्राची मराठी माणसांची ताकद आहे ज्याला तुम्ही चिरडाल निघालात काय आम्ही काय गुन्हा काय केला होता आणि काय पाप केलं होत आज सुद्धा अमित शाह जे बोलतात भाई किती माणसं निर्लज्ज असावीत माणसाने किती निर्लज्ज असावं एक दोन चार दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या वेळेला महायुती पण दोन हजार एकोणतीसला ला शत प्रतिशत म्हणजे यांची एक्सपायरी डेट आज लिहून ठेवलेली आहे ओ अमितजी एकतर पहिलं तुमचा भाजपा सांभाळा कारण दहा बारा दिवसापूर्वी मी नागपूरला गेलो होतो आपण बाबा शहरी बाबू आहोत मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जरूर केलं माझं कर्तव्य म्हणून केलं गोर गरिबांना दहा रुपयामध्ये शिवभोजन दिलं जरूर दिलं माझं कर्तव्य म्हणून दिलं कोरोनामध्ये सुद्धा मी काम जे केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं कर्तव्य म्हणून केलं पण नागपूरला मी गेलो मी तुम्हाला का म्हटलं की मी शहरी बाबू आहेच मला शेतीतलं कळत नाही पण शेतकऱ्याचे आश्रू मला दिसतात जे तुम्हाला दिसत नाहीत नागपूरमध्ये गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की उद्धवजी हालत फार वाईट आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही गेल्या वर्षीचा पीक विमा अजून मिळालेला नाही आहे बँका कर्ज देत नाही आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय वेळेला नैसर्गिक आपत्ती येते संत्र्यावरती म्हणतो तो एक डिंक्या रोग येतो म्हटलं डिंक्या रोग म्हणजे काय नाही तो खोडावरती येतो किडा खोड किडा आणि तो खोड पखरून टाकतो आणि दुसरा गुलाबा आपला कापसावरती येतो कापसाच्या बोंडावरती येते ती गुलाबी आळी आता ती आली जॅकेट घालते की ना मला माहित नाही पण तिला गुलाबी बोंड आळी असं म्हणतात अमित शहाजी तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडावरती गुलाबी जॅकेटवाळी आली आली पडले ती बघा ते बघा तुमच्या डोळ्या देखत आम्हाला वाईट वाटतय अरे एकेकाळचा आमचा मित्र असा डोळ्या देखत कुरतडला जातोय पोखरला जातोय पण यांना त्याचं काही सोय सुतक नाहीये सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे सत्ता जिहाद कोणी चालेल पण सत्ता पाहिजे याला म्हणतात सत्ता जिहाद आणि एक एक बातम्या ज्या काही मी वाचतोय तुम्ही वाचतात मला वाटतं माझ्या आधीच्या वक्त्याने त्याचा समाचार घेतला आदित्याने पण घेतलेला आहे एक तर बातम्या मी वाचतोय आता खूप आणले काय काय वाचायचं हे बघा दोनशे पंचवीस कोटींच्या थकीत देण्यांमुळे पालिकेचा मोडला आर्थिक कणा हे कुठला भिवंडी पाणी वीज बिल थकले कर्म कर्मचारी ठेकेदारांची देणी तुंबली म्हणजे भिवंडीची कथा आणि बाजूला बातमी नव्या मुंबई विमानतळावरती सुखई विमान उतरले ते सुखई नव्हतंच दुसरं होतं म्हणजे हा सगळा जो काही धुळफेकीचा कारभार चाललेला आहे त्याच्यानंतर हे दुसरं आहे हे बघा हे ठाण्याचं आहे हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोडी फाटकी कोणाच्या खिशात गेले पैसे मेंध्याच्या त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी कळत नाही नुकताच एक बातमी आणखीने की राज्यातल्या गावठाणाबाहेरील ज्या जागा आहेत त्याच्यावरचा अकृषिक कर हा पूर्णपणे माफ केला काय मोठा अवधान आहे अहो पण मुळामध्ये गावठाण्यामध्ये अकृषिक कर नव्हताच गावठाणा शब्द वापरल्यामुळे आपल्याला असं वाटतं कुठेतरी खेडोपाडी हा कर होता आणि तो रद्द केला तसा नाही हा कर रद्द झाला तो आपल्या शहरांमधला झालेला आहे महा शहरामधला कर इकडे मोठमोठे उभे राहतात टॉवर्स हे कोण मानत आहे हजारो कोटींचा महसूल बुडवून तुम्ही तुमच्या मित्रांसाठी हा कृषी दर कर रद्द केलेला आहात थोडे दिवस थांबा जरा एक दोन महिने थांबा आमचं सरकार येत आहे आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना अकरा दिवसात तब्बल सोळाशे शासन निर्णय जारी यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही जे जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे निर्णय आहेत जे जे तुमच्या विकासकांचे बिल्डरचे मित्रांचे झोळ्या भरणारे निर्णय आहेत त्या आम्ही रद्द करूच तुमच्यावरती पण गुन्हे दाखल करू पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय तुम्ही या पापात सहभागी होऊ नका ना नाही तर तुम्हाला सुद्धा तुरुंगात आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही मुंबई महापालिकेची सुद्धा हालत एवढी वाईट केलेली आहे साधारणतः नव्वद हजार कोटीचं आपलं ज्याला एफ डी म्हणतो त्या एफ डी यांनी तोडल्या आणि माझी जी माहिती मिळाली की साधारणतः चाळीस एक हजार कोटी रुपये फक्त शिल्लक राहिलेत बाकीचे उडवून टाकले आणि चाळीस हजार कोटी का तो ते तर ते तोडता येत नाही म्हणून पगारासाठी ठेवावे लागतात इतर देणी देण्यासाठी असतात म्हणजे आपली मुंबई महापालिका ही एवढी श्रीमंत ही श्रीमंत मुंबई माझी मुंबईकर हा माझा श्रीमंतच आहे मनाने श्रीमंत आहे नव्वद हजार कोटी यांनी उडवून टाकले आणि विकास कामं एवढी काढली जवळपास पावणे तीन तीन लाख कोटीचे वर्क ऑर्डर यांनी देऊन टाकलेले आहेत कोणाला ले दिल्यात कसली विकास कामं रस्त्यामध्ये सुद्धा कोणी खडी टाकली कोणी सिमेंट टाकलं ह्याचा सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत आणि मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मुंबई महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय हा माझ्या मुंबईकरांचा पैसा आहे हे तीन लाख कोटी तुम्ही कोणाच्या उरावरती कोणाच्या सांगण्याने टाकले ते सगळे त्या कॉन्ट्रॅक्टर सकट कोणत्या कामासाठी सकट टाकले ते आम्हाला त्याची यादी पाहिजे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊच पण तुमच्यामध्ये जी काही एक आम्ही सुद्धा जी शपथ घेतो तुम्ही पण घेता शपथ मग तीन लाख कोटी तुम्ही असे माझ्या महाराष्ट्राचे उधळून टाकले राज्य सरकारने सुद्धा कर्ज घेण्याची जी एक मुदत असते दर महिन्यामध्ये माझी माहिती अशी आहे अंबादास तुम्ही चौकशी करा त्यांनी फ्रंट लोडिंग हा एक शब्द आहे म्हणजे काय की उद्या जे घेणार असू ते आज घ्या डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत ही आज वापरलेली आहे आज वापरले म्हणजे तुम्ही कर्ज काढून फटाके बोडताय आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना गुंगवून टाकताय की बघ आम्ही दिवाळी साजरी करतोय अरे पण कर्ज काढलंयस म्हणजे पूर्वी जसे इतिहासामध्ये असे दाखले आहेत की आपला प्रतिस्पर्धी जिंकतोय म्हटल्यानंतर आता आपण वाचणं शक्य नाही हार नक्की आहे तर आपणच आपले शहर जाळून टाकायचं विध्वंस म्हणजे शत्रू आलाच प्रतिपक्ष आलाच होय आम्ही तुमचे शत्रू आहोतच जे जे महाराष्ट्र लुटतात त्यांचे आम्ही शत्रू आहोतच तर त्यांच्या हाती काही पडू नये सगळं खाऊन फस्त करायचं मग आले की यांचा ठणठण गोपाळ आणि एकूण जी भयानक परिस्थिती जी मग अशी आदित्य सांगितली तुम्हालाही माहिती आहे धारावीच्या माध्यमातून अख्खी मुंबई लुटत काय नाही दिलंय अदानीला चंद्रपूरची शाळा दिली तिथल्या खाणी दिल्या विमानतळं दिली बंदरं विमान दिली धारावीची झोपडपट्टी दिली, दिली इथली वांद्रेल एक्लेबेशनची जागा दिली त्या पलीकडे मुंबईमध्ये आणखीन मिठागर कुर्ला मदर डेरी दहीसर चेक नाका मुलुंड चेक नाका सगळ्या जागा जसं संजय तुम्ही बोललात सब भूमी अदानी की कशासाठी मग आम्ही जगायचो का आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा देऊन मुंबई मिळवली रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे आदानी आम्हाला बक्षीस दिलेली मुंबई नाहीये आज जे आम्ही त्वेषाने लढतो आहोत अनेक लोक आम्हाला विचारतात ओ उद्धवजी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही का नाही जात म्हटलं का जाऊ कसा जाऊ अरे ज्या घराण्यामध्ये माझ्या आजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला त्यावेळी ते पहिल्या पाचामधले नेते होते माझ्या वडिलांनी दिला माझ्या काकांनी दिला त्या घराण्यातला मुलगा मुंबई माझ्या डोळ्यात विकत विकली जात असताना शेपूट घालून किंवा पैसे घेऊन मी गप्प घुसू शकतो म्हणून मी लढतोय माझ्यासाठी मी नाही लढत मी मुंबईसाठी लढतोय मी महाराष्ट्रासाठी लढतोय जे दिसतंय ते पाहवत नाहीये आणि सगळेच त्यांना सामील होणार असतील तरी देखील मी लढेन जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी लढेन आणि मोदीजी तुम्ही जे बोलला होता लोकसभेच्या वेळेला जे फेक नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह सांगत होतात पण तुम्ही जे बोलला होता ते रेकॉर्ड आहे की खेच खेचलेंगे आपके घर की तोटी निकालेंगे घरातले नळ काढणार मंगळसूत्र काढणार आणि कोणाला देणार जिनके जादा बच्चे है, उनको आपका मंगळसूत्र दे देंगे मी त्याच भाजपला आणि मिध्याना विचारतोय मग तुम्ही काय संपूर्ण महाराष्ट्र लुटून माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं मंगळसूत्र आदानीला देणार आहात की आदानीचं मंगळसूत्र माझ्या महाराष्ट्राच्या गळ्यात बांधणार आहात आम्ही आदानीचं मंगळसूत्र बांधणार नाही ना ना अदानीच्या हातात मी माझ्या माता भगिनींचं मंगळसूत्र अजिबात देणार नाही अदानी कोणी माझे शत्रू नाही आहेत पण निविदेच्या बाहेरचे अनियमित मुद्दे आता त्याच्यामध्ये टाकून अदानींच्या हातामध्ये सगळा महाराष्ट्र आणि मुंबई मुंबईत येणार असाल तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं धारावीचं टेंडर रद्द केल्याशिवाय राहणार नाही आज मी जाहीर करून टाकतो धारावीकरांना हाकलून द्यायचं धारावीकरांना उचलून धारावी मिठा घरात टाकायचं लांब लांब फेकून द्यायचं मग आमचं सरकार आल्यानंतर मी धारावीमध्ये माझ्या पोलिसांना जागा देईन गिरणी कामगारांना जागा देईन जे मराठी माणसं तुम्ही मुंबईतनं तडीपार करताय त्या सगळ्या मराठी माणसांना मी धारावीत आणेन आणि वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय घेतला होता की माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथल्या तिथे घर मी देईन यांनी सरकार बदलल्यानंतर निर्णय बदलला संपूर्ण जागा त्यांनी कोर्टाला लिहून टाकली कोर्टाला जागा द्यायला कोर्ट हो आमची ना नाही आम्ही त्यावेळेला कोर्टाला जागा देत होतो कोर्ट सुद्धा त्याला मान्य होत होत पण त्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगतोय की घाबरू नका सगळे एकजुटीने जर का सोबत राहिला तर हे सरकार आपण आपलं आणूच आणि जो निर्णय मी माझ्या मंत्रिमंडळात घेतला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथले तिथे घर आणि कोर्टाला सुद्धा तिकडे बाजूला जागा ही माझं सरकार आपलं सरकार आल्यानंतर मी केल्याशिवाय राहणार नाही का नाही करायचं हे नाहीतर मग शेवटी कशाला नावं घ्यायची कशाला छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधायची मंदिर एवढ्यासाठीच बांधायचं की आता जे महिलांवर ते अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ पण जसं त्या ठाण्यामध्येच ना ठाणे जिल्हा ना तो शिंदेला गोळी घातली शिंदेला गोळ्या घातल्या ना शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या आणि आनंदिगे असते असते त्यांनी सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असती <पाँगा> आनंदिगेने पहिली शिंदेला गोळी घातली असती की असा हा नराधाम महिलेवरती अत्याचार करतो आईवरती वार करतो हा नरादम जगायच्या लायकीचा नाही म्हणून शिंदेला गोळी घातली बरंच झालं शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये शिंदेला मारायलाच पाहिजे होता पण शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीमध्ये म्हणतात म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय शिंदेला गोळी का घातली कारण तुमचे बाकीचे सगळे जे होते त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे पण तरी देखील शिंदेला गोळी आनंदी घातलीच असती असे हे महिलांवरती अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाही आणि एकूण सगळा जर का आपण आढावा घेतला रोज उठून बघतोय माझा महाराष्ट्र लुटला जातोय लुटला जातोय लुटला जातोय काय त्यावेळेला निर्मला सीतारामन बाई बोलल्या होती की देश में आप चारी जाती आप एक गरीब युवक महिला आणि काय शेतकरी आणखीन काय कोणासाठी तुम्ही काम केले ते पहिले सांगा आज संपूर्ण राज्याची तिजोरी खाली केली महापालिकेची तिजोरी खाली केली पण एक तरी माणूस मला दाखवा तुमच्या मित्रांखेरीच की जो समाधानी आहे आज तुम्ही समाधानी आणि म्हणून ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेची नाहीये जे चंद्रचूड बोलले की मला निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा लोकशाही वाचवा तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका निर्णय घ्या निर्णय घ्या भाषणाने निर्णय मिळत नसतो जे तुम्ही बाहेर बोलताय तेच तुम्ही आतमध्ये द्या तोच निर्णय आम्हाला पाहिजे आणि संपूर्ण देशातली लोकशाही तुमच्याकडे बघते न्यायदेवता तुमच्याकडे बघते की तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलवलं ठीक आहे गणपतीची पूजा जरूर करा पण जेव्हा न्यायदेवता म्हणेल माझ्या मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्यायदेवतेला अभिमान वाटेल असं वृत्त जे काय आहात ते करताय की नाही झाले नाही तर आता या एकवीस तारखेला काय आठ नोव्हेंबरला ते रिटायर होणार म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की तीन सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपून गेले पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते, ते न्याय देऊ शकले नाहीत ही लोकशाहीची थट्टा आहे आय न्याय मंदिर सर्वोच्च आहे पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे हे माझं न्यायालय आणि ह्या न्यायालयात मी आलेलो आहे आज दारं ठोकून 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 आमचे हात दुखायला लागले पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाही अहो आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी आमचा न्याय निवडा करणार तरी कशी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी असते तिला समोरचं कोण लहान आहे का आहे हा फरक नसतो ती आक्रोश तिच्या कानावरती पडत असतो पण एखादा धृतराष्ट्रासारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार ह्याची चिंता करत असेल तर मग मी म्हणेन तुम्ही रिटायर झाल्यानंतरच मी तुमच्याबद्दल बोलेन कारण आता बोललो तर तुम्ही इतर वेळेला तारीख पे तारीख पण आत्ता काय बोललं तर मी घरी पोहोचेपर्यंत तुमचा हातोडा पडेल डोक्यामध्ये पण ही लढाई जे मी तुम्हाला म्हंटल ही केवळ माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्राची ओळख सांगणारी लढाई महाराष्ट्राची ओळख ठरवणारी ओळख लढाई आहे आणि म्हणून जे महाराष्ट्राचं वर्णन आहे हे वर्णन आपण जे म्हणतो ना मुद्दामधून मी लिहूनच आणले मंगल देशा पवित्र देशा राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा ह्या दारिद्र्यांच्या दळ दरिद्र्यांच्या देशा देशा नाही ह्या दळभद्रांच्या देशा नाही दलदारीच्या देशा भावभक्तीच्या देशा आणि क बुद्धीच्या देशा शाहिरांच्या देशा करता करत्या मर्दांच्या देशा हे वर्णन आपल्याला कायम आहे की गद्दारांच्या लाचारांच्या भ्रष्टाचारांच्या देशा असं करायचंय भ्रष्टाचार एवढा प्रचंड झालेला आहे की मध्ये मी ऐकलं की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार करणारे सुद्धा लाजून बाहेर पडत आहेत त्यांना सुद्धा लाज वाटायला लागली की अरे एवढे मोठे आहेत माझा सत्तर हजार कोटीचा घोटाळा काहीच नाही यांच्यातनं बाहेर पडलेलं बरं अशी बातमी आहे पण हे सगळं त्यांचं त्यांना लख लाभो हे आपण नाही सहन करून चालणार जीवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही ह शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र मी मोदी शाह आदाचा महाराष्ट्र होऊ देणार नाही ह शाहू फुले आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे तो मोदी शाहांच्या हातात मी जाऊ देणार नाही आणि म्हणून मी एक सहज आठवण म्हणून याच व्यासपीठावरती एक शपथ घेतली होती आहे रे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आईवडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषी विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही ही मी शपथ घेतली होती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि जशी शपथ घेतली होती तसा वागलो की नाही वागलो आज तर माझ्याकडे काही नाहीये पक्ष नाही चिन्ह नाही अगदी निर्लज्जपणाने वडील सुद्धा चोरलेत कारण स्वतःमध्ये धमक नाही पण आज काही नसताना तुम्हाला सोबत घेऊन मी शपथ घेतोय तुम्ही सुद्धा माझ्यावर शपथ घ्या आहे तयारी ठीक आहे मग घ्या शपथ मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही मी शपथ घेतो की छत्रपती शिवराय व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली के ती मी अभेद्य ठेवेन मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहाना रोखण्यासाठी मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे <फश्टाओगा> यांची मशाल बनवून लढत राहीन मी शपथ घेतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्र महाराष्ट्रात आणण्यासाठी मी <शच्टाओगा फश्टाओगा थाकरी> हीच मशाल धगधगट ठेवेन जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज जय भवानी आणि यानंतर परंपरेनुसार शिवतीर्थावर रावणाचं दहन होणार आहे सर्वांना विनंती आहे आपण मागच्या बाजूला बघून उभं राहावं सर्वांना विनंती आहे रावणाचं दहन परंपरेनुसार रावण दहन या शिवतीर्थावर पार पडत आहे